तुम्ही आल्यानंतर तुमच्या बॅग्स वगैरे ज्यावेळेस घ्याव्या लागतात त्याच्यामध्ये पाच ठिकाणी बॅगची व्यवस्था केलेली आहे, लगेज ज्याला आपण म्हणतो ते सगळं बघत असताना इथं साधारण किती वाढ झाली तर वर्षाला 1,20,00,000 लोक ये जा करू शकतील एवढी ह्याची कॅपॅसिटी. आणि पूर्वीच्या ह्याच्यातल्या असणाऱ्या बऱ्याचशा त्रुटी इथं दूर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता इथं साधारण 34 काउंटर आहेत, अजून पलीकडे जुनं आपण जे वापरत होतो ते नंतर बंद करणार आहे आणि तिथंही अशाच प्रकारचं नूतनीकरण करणार. हे नवं बांधलं परंतु त्याचं नूतनीकरण करणार आहे आणि त्याच्यात 24 काउंटर होतील. अशा प्रकारचे प्रचंड काउंटर तिथं सगळे मिळून आपल्या पुणेकरांना उपलब्ध होतील. त्याच्यातनं माझ्या पुण्याच्या सगळ्या प्रवाशांना एक रिलीफ मिळेल, सर्व्हिस चांगली मिळेल. विमान 10 आल्यानंतर ती 10 विमानं उभी राहिल्यानंतर त्याच्यातून डायरेक्ट व्यक्ती आपल्या एअरपोर्टमध्ये हे करतील, त्यांना बसमध्ये बसण्याची गरज भासणार नाही. आणि 10 सफिशियंट आहे. साधारण आता 2 इंटरनॅशनल विमानं रोज पुण्यात जातात, एक सिंगापूरला जातं, एक दुबईला जातं. त्याचा एकदम उजव्या बाजूला कोपऱ्यामध्ये इंटरनॅशनल सर्व्हिसच्या करता व्यवस्था केलेली आहे. परंतु ती विमानं गेल्यानंतर ज्यावेळेस रश होतो त्यावेळेस ह्याच्यामध्ये देखील आपल्याला डोमेस्टिकला देखील त्याचा काउंटरचा उपयोग करता आला पाहिजे अशी सगळ्या प्रकारची सोय त्यांनी केलेली आहे आणि चांगलं काम केलेलं आहे. आमचा प्रयत्न की पंतप्रधानांच्या हस्ते ह्याचं उद्घाटन घ्यायचंय. मध्ये ज्योतिराज सिंधियांनी पण पाहणी त्या बाबतीतली केलेली आहे आणि मी मगाशी सांगताना एक राहून गेलो की जुनं पण आता तिथं भिंत आहे परंतु ते दोघं जॉईंट होणार आहे जुळ्यांवर तिकडचं नूतनीकरण झाल्यावर. आणि भरपूर पार्किंगची व्यवस्था आहे, सगळं ऐसपाईस करण्याचा प्रयत्न केलेला आहे. गर्दी राहणार नाही, आल्यानंतर प्रवाशांना ताबडतोब सगळ्या बाबी त्यांच्या झटपट उरकतील अशा प्रकारची सोय केलेली आहे. आतमध्ये बघितल्यानंतर किरकोळ कामं राहिलेली आहेत पण काम दर्जेदार झालेलं आहे. इकडनं पण आपण जर बघितलं तर साधारण आपला महाराष्ट्रीयन टच या सगळ्याला देण्याचा प्रयत्न झालेला आहे. त्या ऐका, मोदी साहेबांनी साधारण त्यांचं 19 तारखेला आल्यानंतर सैनिक स्कूल सातारचं एक तिची पाणीपुरवठा स्कीम ती त्या दोनच्या गोष्टी तिथं उद्घाटनाच्या करता कार्यक्रमाच्या करता येणार आहेत. आपल्या इथंही काही स्टेशन मेट्रोची 4 तयार आहेत आणि एअरपोर्ट पण तयार आहे. आम्ही आता विनंती करणार आहे की हे घ्या, असाही प्रयत्न करायचं आमचा विचार आहे. शेवटी तो त्यांचा अधिकार आहे, प्राईम मिनिस्टर ऑफिसचा, पीएम ऑफिसचा, की जर ह्या धावपळीमध्ये जर एखाद्या ठिकाणी कुठल्या कार्यक्रमातनं देखील इनॉग्रेशन त्यांनी केलं, बटन दाबलं तरी चालू शकतं. कारण आता जवळपास काम उरकत, जवळपास थोडं राहिलंय किरकोळ तर उरकत आलेली. दादा, गोळीबाराच्या घटना सातत्याने घडत आहेत, रात्री गोळीबाराची घटना घडली आहे, क्राईम कुठं गृह म्हणते कमी पडतायत का किंवा मग हे मी ऐका, ही घटना ही अतिशय चुकीची घडलेली आहे. अशा पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये घडताच कामं नाही या मताचा मी देखील आहे. पण आपण जर पाहिलं व्हिडिओमध्ये जे दाखवलं, आता तू आणि मी तुम्हाला शेजारी बसलाय, आपल्या गप्पा चाललेल्या आहेत, आपण तिथं चॅनलला बोलतोय. आता तुम्ही मी गप्पा मारतोय पुन्हा त्याच्यामधनं एक जण उठतोय आणि जाताना पुन्हा त्या दोघांचं संभाषण तर क्लिअर आहे, असं काही कोण नाही. आता जवळपास ते संभाषण ऐकल्यानंतर त्यांचे मित्रत्वाचे संबंध आहेत, अशीच ओळख चांगली आहे. आम्ही असं महिलांना करणार, आम्ही असं करणार, हे असं हे सगळं त्याच्यामध्ये. ह्याचा नीट तपास झाला पाहिजे की बाबा ह्याच्यात काय. बरं, तो उठताना पण स्वतः घोसाळकर म्हणतात की ठीक आहे, आता आम्ही सगळ्या बसेस घेऊन जाणार, अमुक करणार, तमुक करणार. झालेली घटना अतिशय चुकीची आहे, माणुसकीला काळीमा फासणारी आहे. अशा प्रकारच्या घटना कुठल्याही देशात, कुठल्याही राज्यात, कुठल्याही शहरामध्ये होताच कामा नये. पण जरी बाहेर सगळी पोलीस यंत्रणा असली आणि आत जर दोघं कोण बसलेले आहेत आणि ते
त्यांच्या धंद्यापाण्याच्या गोष्टी अतिशय आपलेपणाने चर्चा करतायत आणि त्याच्यातला एक जण तो हाफ चड्डीतच दिसतोय तिथं, म्हणजे हाफ पॅन्टमध्ये आणि टी शर्टमध्ये, म्हणजे इतकं ते दोघांनी पण संभाषण काल दाखवलेलं आहे. मग नंतर गेल्यानंतर त्यांनी तशा प्रकारचं केलेलं आहे, त्याच्यामुळे ह्याचा नीट तपास झाला पाहिजे व खरं काय. कारण आता काय करायला लागले, विरोधक एकदम त्याचा मोठ्या प्रमाणावर सरकारची बदनामी करण्याचा प्रयत्न करतायत, होम मिनिस्टरचा राजीनामा मागतायत, अशा प्रकारचं त्यांना ते निमित्त मिळालेलं हे आम्ही नाकारत नाही. पण ह्याच्या पाठीमागची पार्श्वभूमी पण आपण बघितली पाहिजे की नक्की काय झालंय. ही दोघं आतमध्ये बसले असताना, आता उद्या तू आणि मी एका रूममध्ये बसलो असताना आपण सिक्युरिटीला सांगितलं आम्हाला बोलायचंय, तुम्ही बाहेर थांबा, तर सिक्युरिटी बाहेरच थांबणार. आपल्याला जर त्या व्यक्तीच्या बद्दल त्यांचे इतके सलोख्याचे जिवाळ्याचे संबंध पाहायला मिळत आहेत, म्हणजे मी कुणाचं समर्थन करतो कृपा करून असा वेगळा अर्थ मीडियानी पण काढू नये आणि नागरिकांनी पण काढू नये. झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे, अतिशय दुर्दैवी आहे. आणि त्या संदर्भामध्ये कालच स्वतः मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, म्हणजे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री वर्षावर ते नागपूरला होते, वर्षावर गेले आणि त्यांनी चर्चा पण त्या बाबतीमध्ये केलेली. आणि इतर पण आता धागेदोरे काय, कशामुळे घडलं, हे दोघे इतकं चांगलं बोलत असताना, हसत असताना एकमेकाचे तशी थोडीशी चेष्टा मस्करीच ते करत होते असं ह्याच्यामध्ये क्लिपमध्ये तरी पाहायला मिळतंय. पोलिसांनी दम दिला गुंडांना की अशा पद्धतीचे रील्स, अशा पद्धतीचे गुन्हेगारी प्रवृत्ती करणारे व्हिडिओ पुण्यात आयुक्तला तुम्ही पाहिलं, पण तरी देखील हे सुरूच आहे, रील स्टार गुंड अपलोड करतात व्हिडिओ. आपण म्हणताय अशी बातमी वेगवेगळ्या इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडियाला आलेली आहे. आज आपले सीपी नाशिकला एक कार्यक्रम आहे चीफ मिनिस्टर साहेबांचा, तिकडे गेलेले. मी ह्याच्या संदर्भात सीपी आल्यानंतर बोलणार आहे. मी सीपी आणि एसपी नवीन आले, पुन्हा सीपी आणि पुन्हा एसपी, त्यांना हेच सांगितलेलं आहे. चार्ज घेत असताना त्यांनी मला फोन केला होता गडसी म्हणून, आणि मला एसपी भेटायला पण त्या दिवशी आलेले होते, सीपी पण भेटायला येणार होते, पण तिकडं रात्री उशिरा ते गेले का पहाटे गेले, मी रात्री उशिरा आलो. मी त्यांना ही गोष्ट सांगणार आहे की बाबा एवढं करून पुन्हा जर कुणाची मस्ती असेल तर ती मस्ती ही पोलीस ही खाक्या दाखवून आपल्याला ते कंट्रोलमध्ये आणावी लागेल. कायदा सुव्यवस्था पूर्णपणे, भीती ही लोकांच्या मनात गेली पाहिजे, अशा प्रकारचं निश्चितपणे नियोजन हे डिपार्टमेंटकडनं केलं. दादा, सातत्याने ज्या घटना घडतायत त्यामुळे महाराष्ट्राचा विकास कुठेतरी मागे पडतो असं वाटतं काय? नाही नाही, विकासाचा ह्याचा नाही, पण मला एक मिनिट थांब. पहिली घटना मुळशीला घडली, ते गुंडच प्रवृत्तीचे होते, गुंडांनीच गुंडांचा काटा काढला, हे तर खरंय ना का? दुसरं कोण आलं होतं? एक मिनिट, हे तसं झालं. उल्हासनगरच्या बाबतीमध्ये जरी सत्ताधारी पक्षाचे आमदार असले तरी कारवाई ताबडतोब करण्यात आलेली, आणि त्यांचे जमिनीच्या व्यवहारातनं झालंय, कारण ते तर निवांत पोलीस स्टेशनला बसलेले तिथेही आपल्याला दिसतंय. बर, त्याच्यामध्ये पोलिसांचं म्हणजे खरोखरीच कौतुक केलं पाहिजे एक नागरिक म्हणून, कारण आज गोळ्याचा आवाज आल्यानंतर एकाच्या हातात रिव्हॉल्वर असताना देखील दुसऱ्याकडे पण रिव्हॉल्वर होती, त्याने काढण्याचा प्रयत्न केला, पण तो त्या झटापटीत त्याला काढता आलं नाहीतर आणखीन काही वेगळं घडलं असतं का सांगता येत नाही. पोलीस आले, पोलिसांनी तिथं दोन पोलीस आतमध्ये आले आणि त्यांनी ते कंट्रोल केलं, म्हणजे थांबवलं, त्यांना पकडलं आणि त्याच्यातून जो जखमी होता त्याला ताबडतोब एअरपोर्टला हॉस्पिटलला नेलं. आता तो आउट ऑफ डेंजर आहे, त्याची माहिती पण आम्ही रोजच्या रोज घेतोय. आता पूर्णपणे तो त्याच्यातनं निघालेला आहे, बाहेर निघालेला आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे काही बाकीचे लोक होते त्याच्यात रुलिंग पार्टीचा आमदार वगैरे असा कुठलाही विचार न करता त्यांना पण अरेस्ट केलेली आहे आणि पोलिसांची पुढची कारवाई चालू आहे. अहो, त्याच्यामध्ये आपल्याला बिहार आणि युपी वगैरे अशी उदाहरणं ते देतात, त्याच्यामध्ये विरोधक तसा आरोप करणार त्याबद्दल दुमत असायचं काही कारण नाही. परंतु या तिन्ही वेगवेगळ्या घटना जर बघितल्या तर त्याच्या संदर्भात ह्या जमिनीच्या वादातून, म्हणजे एक जमिनीच्या वादातून झालेली दिसते गायकवाडांची, दुसरी आहे ती कशात नाही ते आता निष्पन्न होईल,
तिसरी जी झालेली आहे ती त्यांचे पूर्वीचेच जे काही त्यांचे गँगवॉरच्या संदर्भातले एकमेकाच्या बद्दल शत्रुत्व होतं त्याच्यातनं झालेली. राज्यसभा निवडणुकीच्या संदर्भामध्ये रिव्हॉल्वर म्हणून झाली, मग रिव्हॉल्वर देताना लायसन देतात. हो, रिव्हॉल्वर देताना रिव्हॉल्वर तपासूनच पहिल्यांदा कलेक्टरकडनं तपासलं जातं, एसपीकडनं तपासलं जातं, माहिती घेतली जाते, सगळं काही केलं जातं. आता उद्याच्याला कुणी लोकप्रतिनिधी कुठल्याही पक्षाचा असू, तो लोकप्रतिनिधी आज 5 लाख लोकांचं प्रतिनिधित्व करतोय, त्याला बाहेर फिरावं लागतंय म्हणून रिव्हॉल्वर त्या ठिकाणी दिलं. आता रिव्हॉल्वर दिल्यानंतर त्यांनीच जर अशा प्रकारचे गोळीबार केला तर त्याला दोष, तुम्ही जरी एसपी असेल आणि हे कलेक्टर असतील तर त्या दोघांना दोष देऊन काय उपयोग आहे? याबद्दल कधी कधी माणसाच्या मनात, आता कालची पण घटना बघा ना, ती दोघं इतकी चांगली गप्पा मारतायत, चर्चा करतायत आणि त्याच्यातनं तो निघून जातोय, म्हणजे तो स्टेटमेंट करत असताना त्याच्या मनात मात्र दुसरं काहीतरी चाललेलं होतंच की बा बाहेर म्हणजे उठल्यानंतर असं करायचं, पण चेहऱ्यावर तर काहीच दिसत नाही, काही म्हणजे काहीच दिसत नाही. त्यामुळे देताना खूप ठिकाणी अशा प्रकारचे रिव्हॉल्वर वगैरे लायसन देताना फार जबाबदारी लक्षामध्ये घेऊन दिलं जातं. ग्रामीण भागामध्ये देत असताना अनेकदा कुठंतरी चोऱ्या होतात, कुठं काही दरोड्याची शक्यता असते, त्या वस्तीवर ते राहत असतात, त्याच्याकरता आपण तिथं देतो. आणि काही ठिकाणी तर मार्केटमध्ये विदाऊट लायसन देखील ते अवेलेबल होतं, तसे पण काही गोष्टी असू शकतात. राज्यसभा निवडणुकीच्या संदर्भामध्ये राज्यसभा निवडणुकीच्या संदर्भामध्ये एकानी बोलावं मी जाईल निघून. सासवडला ईव्हीएम मशीन चोरी झालेली आहे, दोघं चोरटे जे आहेत त्याच्यामध्ये पकडले आणि त्याच्यामध्ये अनेक अधिकाऱ्यांचं झालेलं आहे. ती गोष्ट इलेक्शन कमिशननी फार सिरियसली घेतली. त्याच्याबद्दल जे चोरटे सापडलेले तसे बघितले तर त्यांना त्याच्यात काहीतरी असेल म्हणून त्यांनी ती चोरी केली. ते तपास चाललेला आहे, त्याच्यात ते सापडले, पण एसपी म्हणाले होते की आम्ही 24 तासाच्या आत पकडण्याचं काम करतो, कारण सीसीटीव्हीमध्ये त्याच्यातले काही चेहरे दिसलेलेच होते. मात्र ही इलेक्शन कमिशननी सिरियसली घेतल्यामुळे तिथले प्रांत, तिथले तहसीलदार, तिथले काही अधिकाऱ्यांना मात्र निलंबन केलेलं आहे. दादा, राज्यसभा निवडणुकीच्या संदर्भामध्ये आपण काही लक्ष द्यायचं कारण नाही. ते आता नवीन जो काही इलेक्शन कमिशननी निकाल दिलेला आहे तो निकालाची सगळी माहिती घेता संदर्भामध्ये काय तो मार्ग काढला जाईल. काही दादा काही बघू ना बाबा. दादा, राज्यसभा निवडणुकीच्या संदर्भामध्ये भाजपनं 9 नावं पाठवल्याची माहिती आहे, आपल्या पक्षाचा काही निर्णय झालेला आहे? त्या संदर्भामध्ये त्यांनी किती नावं पाठवायची हा सर्वस्वी त्यांचा अधिकार आहे, किती जणांचा फॉर्म भरायचा हा त्यांचा अधिकार आहे. पक्ष पक्षाच्या बद्दलचा अंतर्गत निर्णय घेत असतो. आम्ही परवा दिवशी आम्हाला ह्या सगळ्या इलेक्शन कमिशननी निकाल दिलेला आहे. आम्ही फॉर्म भरायच्या आधी काही प्रमुख लोक एकत्र बसून आमच्याकडे पण वेगवेगळ्या सहकाऱ्यांनी 7-8 लोकांनी मागणी केलेली आहे. आम्ही एकत्र बसून त्याचं नाव निवडू. दादा, 26 जानेवारीला जी घटना झाली ती पत्रकाराला धक्काबुक्कीची, त्याचा अजून अहवाल देखील आला नाही पोलिसांकडून. पुण्यातच तुमचा कार्यक्रम होता त्यावेळी. दादा, पाण्याच्या टाकीचं उद्घाटन जे गोखले नगरला होणार होतं ते मी नव्हतो. मी काय केलं, माझे तो कार्यक्रम केला, परेड केली, ते सगळं केल्यानंतर मी पुणे जिल्हा शिक्षण मंडळाची नियामक मंडळाची मीटिंग घेतली, वार्षिक सर्वसाधारण सभा घेतली आणि त्याच्यानंतर सीएम साहेबांचे फोन येत होते की तेव्हा जे काही मराठा आरक्षणाच्या संदर्भातला मुद्दा फार त्यावेळेस सेन्सिटिव्ह झाला होता, तो झालेला असल्यामुळं मी नंतर बाबा एकीकडे हा इतका सेन्सिटिव्ह मुद्दा आहे आणि आपण उद्घाटन करत बसायचं मेसेज वेगळा जातो म्हणून मी ते थांबवले. मी दुपारचे सगळे कार्यक्रम रद्द केले. इव्हन सुनीलचा पण कार्यक्रम त्यांनी मोठा घेतला होता. आता मला वाटतं 11 तारखेला त्यांना वेळ दिलेली. 11 तारखेला आमचं राष्ट्रवादीचं युवकांचा एक मेळावा आहे आणि त्याच्यावेळेस ते झाल्यावर मी तिथं जाणार आहे. त्यामुळे तसं आणि मग नेहमीप्रमाणे
आपण बातम्या पण लावल्या अजित पवार नॉट रिचेबल नॉट रिचेबल नाही तुम्ही आले नाही दादा, पण त्या दिवशी तुम्ही दादा तुम्ही येण्यापूर्वी तुम्ही त्या कार्यक्रमाला आला नाहीत, पण त्या कार्यक्रमाला येण्यापूर्वी व्हिडिओ आहेत ज्यात पोलीस मारहाण करताना स्पष्ट दिसतंय, कॅमेरामन रिपोर्ट चौकशी बारामतीच्या जागे संदर्भामध्ये तरी पण काही लोक तुम्हाला टार्गेट करतोय ठरवून जाऊ दे. आता ठीक आहे, प्रत्येकाचे दिवस असतात, काहींना असं वाटतं टार्गेट केलं की अजित पवारचे बदनामे म्हणून करतात. दादा बारामतीच्या संदर्भामध्ये बावनकुळे साहेब असं म्हणतायत की दादांनी त्या जागेच्या संदर्भात निर्णय घ्यायचा आहे, त्याच्या आधी बावनकुळे असं सातत्यानं सांगायचं की नाही ती जागा भाजपच लढवणार. ठीक आहे, बारामतीच्या आम्ही एकत्र बसून निर्णय घेऊ, तुम्हाला सांगू शिंदे साहेबांना किती जागा गेल्यात त्यांच्या पक्षाला, आम्ही किती जागा लढवतोय 48 पैकी, भाजप किती जागा लढवतोय हे सगळं आपल्याला नीटपणे सांगू. इतर कोण मित्रपक्ष आले तर त्यांना किती जागा मिळतात, रोज नवीन 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 बातम्या त्या बाबतीमध्ये पसरत आहेत, चर्चा होती, दबक्या आवाजात होती, कोण दृश्य अदृश्य असं सगळंच काहीतरी, प्रत्येकाला जे काही बोलण्याचा अधिकार आहे संविधानाने दिलेला त्या प्रकारे सगळे बोलतात. संजय राऊत रोज वेगवेगळे गुंडांचे काय करू करतात ते, या सगळ्या सगळा जो परिणाम आहे तो पोलिसांच्या मॉरलवर होतो का, कारण की अनेक नेते भेटतात. एक मिनिट, आम्ही ज्या वेळेस तुम्ही मला खूप वर्ष ओळखता, मी नेहमी माझ्या डिपार्टमेंट माझ्या बरोबर असतात त्यांना सांगतो की जे गुंड प्रवृत्तीचे त्यांना अजिबात माझ्या जवळपास फिटकून देऊ नका, त्याच्यामुळे मी माझा कटाक्षाने प्रयत्न करतो. तरी देखील परवा एक घटना, परवा म्हणजे मधी, एक आमच्या इथला दत्ता सावंत म्हणून एका वृत्तपत्राचा बातमीदार होते बरेच दिवस, मी त्यांना गेले 20-25 वर्ष ओळखतो, ते माझ्याकडे आलेले होते. आता तू स्वतः माझ्याकडे आला आणि मला लोकांनी ऑफिसने सांगितलं की बाबा दादा पत्रकार भेटायला आलेले, तर मी म्हणतो भैया आता तू त्याच्यामध्ये कुणाला बरोबर घेऊन आला, मी तुला विचारू शकत नाही तू कुणाला बरोबर आणलं ते, तू माझ्या ओळखीचं आहे आपण तुझ्याशी बोलतोय, मी त्याचं त्याच्याशी बोलत होतो. मी नंतर त्याला फोन केला, तो फोटो पब्लिश झाला ना, अरे म्हणले कोण सीमी का काय ते आणला, तू काय चालवलंय, तो म्हणला दादा माझी चूक झाली, पण त्याची चूक झाली त्याने कबूल केली, पण कारण नसताना म्हणता मी माझी झाली ना. किंवा मधी पण जे काही पारच्या बाबतीत तुम्ही प्रश्न विचारला तेव्हाही मी सांगितलं होतं, माझ्याही बाबतीत एकदा आजमभाई पानसरेंनी असेच एक घटना घडली, मला माहिती नव्हतं.